का ह्यांचे किसे भरणार हवं आहे? या अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा उल्लेख पप्यान मगाशी केला की मी कधीच माझ्या जीभेवर हे शब्द येऊ देत नाही. मंत्रीपद मिळालं नाही मी कधी चिडलेलो नाही, गटनेतेपद मिळालं नाही मी माझं काम कधी सोडलं नाही. आणि आताही सुद्धा तुम्हाला माझा भाषणाचा मुद्दा हा होता की तुमची समज जर असेल की मला पुढे काहीतरी मिळतंय म्हणून मी हा संघर्ष करतोय, मला काहीतरी मिळेल म्हणून मी लढतोय, मित्रांनो तुमच्या मनात जर संशय निर्माण झाला तर सगळ्यात जास्त दुःख मला होईल. मी कशाकरताही लढत नाही, मी एवढंच लढतोय की माझ्या शिवसेनेवर माझ्या पक्षप्रमुखावर अन्याय झालाय, त्या अन्यायाच्या विरोधात लढलंच पाहिजे याच्याकरता मी लढतोय. आणि मग अशी विक्रांनी सांगितलं माझ्या तोंडचे शब्द बरेचसे घेतले नाहीत त्यांनी, मैदान सोडणारी माणसं आम्ही नाही हो. हे अशा भानगडी तुम्हाला काय वाटतं आम्हाला त्रास नसेल होत का? सोडायचं मैदान सोडायचं. मी तुमच्या पुढचं माहिती करता सांगून ठेवलंय, ते पुन्हा सांगतो सांगायला नको ते सांगतो. मी उद्धव साहेबांना सांगितलंय तुमच्या मनात माझ्याबद्दल काय असायचं ते असू द्या, तुम्ही माझं भलं कराल की वाटोळं कराल ते तुमच्या हात आहे, तुम्हाला काय करायचं ते करा, तुम्ही काही करा, पण मी तुम्हाला शब्द देतोय आणि तो शब्द मी पुरा करेन की 2024 पर्यंत विधानसभेची निवडणूक होईपर्यंत तुमची साथ सोडणार नाही म्हणजे नाही हे मी सांगितलं. साथ सोडणार नाही हे मी सांगितलंय. त्यामुळे कालच्या बातम्या मीडियाने पेरल्या हा का? कोणी पेरल्या? फेरल्या ना, हे लक्षात ठेवा. आता मी त्याला कशाला देऊ उत्तर त्या गोष्टी करता? मी काल एक स्टेटस टाकलं होतं, एका शब्दाचं उत्तर आहे माझं. मी स्टेटस टाकून दिलं होतं, काय बोललो नव्हतो, मी एवढंच फक्त बोललो होतो, योद्धा जेव्हा शरण जात नाही, योद्धा जेव्हा शरण जात नाही ना, काय झालं? शिवाजी महाराजांची बदनामी थोडी झाली, संभाजी महाराजांची बदनामी थोडी झाली, शाहू महाराजांची बदनामी थोडी झाली, बाजीराव पेशव्यांची थोडी झाली, माधवराव पेशव्यांची बदनामी थोडी झाली. अरे एवढंच कशाला? ती माऊली 14 वर्ष वनवास भोगून आली, त्या सीतेची सुद्धा बदनामी झाली. झाली का नाही झाली? तिला पुन्हा जावं लागलं की नाही बाहेर? 14 वर्षाचा वनवास भोगून शेवटचा काळ सुद्धा तिच्यावर टीका झाली, तिच्याबद्दल तिला त्रास दिला गेला, तिला बदनाम करण्यात आलं. झालं ना? भास्कर जाधव कोण आहे? भास्कर जाधव एक सामान्य माणूस आहे. आणि म्हणून काल एक स्टेटस टाकलं की योद्धा जेव्हा शरण जात नाही तेव्हा त्याला बदनाम केलं जातं, एवढंच फक्त मी बोललो. मी सदासजी आटपत नाहीये, मी सदासजी शरण जात नाहीये, मी ईडीला घाबरत नाहीये, मी सीबीआयला घाबरत नाहीये, मी एनआयएला घाबरत नाहीये, मी इन्कम टॅक्सला घाबरत नाहीये, मी कोणालाही घाबरत नाहीये. भाजपच्या नेत्यांनी माझा खून करायची जाहीर सभेमध्ये बोलले, मेलो तरी हरत नाही, हरणार हरकत नाही,